आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी श्रद्धा सकपाळ, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रस्ता दुरुस्ती, छोटे गटारे आणि खड्डे चर भरण्याच्या कामांना ब्रेक बसला आहे. त्यामुळे कल्याणकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती, खडीकरण, छोटी गटारे आणि चर भरण्याची कामे महत्त्वाची आहेत. पावसाळ्यानंतर ही कामे करता येणार नाहीत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे रस्ते दुरुस्ती आणि खडीकरण हे तातडीचे काम म्हणून प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडे परवानगी घ्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने परवानगी दिली तरच ही कामे करता येतील, अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतरच या कामांना मंजुरी घ्यावी लागेल. तर या संदर्भात निवडणूक आयोगाकडे देखील लेखी पत्र पाठवून ही कामे करण्यासाठी मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. गेल्या स्थायी समितीमध्ये 9 तारखेला आम्ही स्थायी समिती लावली होती. त्याच्यामध्ये काही प्रस्ताव आले होते आणि ते अर्धवट स्वरूपाचे असल्यामुळे आपण ते प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवलेले आहेत. या प्रस्तावांना झालेला उशीर, प्रशासनाने या प्रस्तावांना केलेला उशीर, याच्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले रस्ता दुरुस्तीचे जे काम आहेत, गटर सफाई, नाले सफाई, या कामांना विलंब होणार आहे. तर हा विलंब होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये. आणि गेल्या वर्षी जसे 5 बळी या महापालिका क्षेत्रामध्ये गेले होते, ते बळी कुठेतरी जाऊ नये याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे एक विनंती पत्र करणार आहे. राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सप्रमाणे मेंटेनन्स आणि जे देखभाल दुरुस्तीची कामं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची आचारसंहिता लागू होत नाही असं त्यांचं जे पत्र आम्हाला मिळालेलं आहे. आणि आजच्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये हायकोर्टाने सांगितलं आहे कुठलीही मेंटेनन्सची कामं थांबली नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी, आता निवडणूक आयोगाचे आरओ आहेत, आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहे. आणि नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांची बळी जाऊ नये याच्यासाठी आम्ही तातडीने प्रयत्न करून हे विषय मंजूर करून घेणार आहे. तर अनावश्यक कामे मंजूर करण्याऐवजी सत्ताधारी आणि प्रशासनाने आगामी पावसाळ्याचा विचार करून आचारसंहिता लागण्यापूर्वीच ही कामे मंजूर करणे आवश्यक होते अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी दिली आहे. गेल्या 3 वर्षामध्ये या महानगरपालिकेमध्ये खड्ड्यांच्या बाबतीमध्ये अनेक जीव गेलेले आहेत आणि अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला आणि शासनकर्त्यांना माहिती होतं की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल. खऱ्या अर्थाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात जर आचारसंहिता लागत असेल तर प्रशासनाच्या मागे सत्ताधाऱ्यांनी लागून खड्ड्यांचे टेंडर आणि म्हणजे नाल्यांचे टेंडर हे लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे होतं की गेली 3 वर्ष नागरिक खड्ड्यांसाठी हैराण झालेत. ते न करता महानपुरांचा बंगला जो गेले 10 वर्ष लकडलेला आहे तो त्यांनी अगोदर घेतलेला आहे आणि इतर विषयांना प्राधान्य दिलं आहे. जो खऱ्या अर्थाने प्राथमिक सुविधेच्या माध्यमातून जो नागरिकांना दरवर्षी अडचण येते, दरवर्षी 1000 जीव जातात, खरं म्हणजे प्रशासनाचा हा भोंगल कारभार आहे आणि सत्ताधाऱ्यांचा हा अनियोजित कारभार पुन्हा एकदा आपल्या समोर आलेला आहे. कल्याण डोंबिवलीतील रस्ते दुरुस्तीच्या कामांना आचारसंहितेचा ब्रेक लागल्याचे एकंदरीत पाहायला मिळते. शुभम साळुंकेसह कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.